हेलो चिल्ड्रन, लेट अस रीड यूनिट 5 लेसन फनी बनी ऑफ स्टैंडर्ड 2। वन डे अ नट फेल ऑन फनी बनी। आउच, द स्काई इज गोइंग टू फॉल, सेड फनी बनी। आई मस्ट टेल द किंग। ऑन द वे ही मेट हैनी पैनी। द स्काई इज गोइंग टू फॉल, said Funny Bunny. I am going to tell the king. I'll come too, said Henny Penny. And off they went to find the king. Soon they met Cocky Locky. The sky is going to fall, said Funny Bunny. I'm going to tell the king. I'll come too, said Cocky Locky. And off they went to find the king. On the way they met Lucky Ducky. The sky is going to fall, said Funny Bunny. I'm going to tell the king. I'll come too, said Lucky Ducky. And off they went to find the king. On the way they met Pussy Goosey. The sky is going to fall, said Funny Bunny. I'm going to tell the king. I'll come too, said Pussy Goosey. And off they went to find the king. On the way they met Woxy Foxy. The sky is going to fall, they all said. We are going to tell the king. The king lives here, said Woxy Foxy. Follow me. And that was the end of Funny Bunny, Henny Penny, Cocky Locky, Lucky Ducky and Pussy Goosey. तर मुलांनो, आता आपण या धड्याचा अर्थ मराठीतून जाणून घेऊया. तर मुलांनो, फनी बनी नावाचा एक ससा एका जंगलात राहत असतो. तर एके दिवशी काय होतं की तो झोपलेला असतो एका झाडाखाली. तर त्या झाडावर काही फळं लागलेली असतात. तर अचानक काय होतं, वारा आल्याकारणाने एक फळ येऊन त्याच्या डोक्यावर पडतं आणि त्यावेळी त्याला जाग येते. त्याला वाटते की स्काय म्हणजे आभाळच जणू काय त्याच्यावर कोसळलं आहे. म्हणून तो ओरडत ओरडत म्हणतो की अरे देवा, आता आभाळ कोसळणार आहे, त्यामुळे मला राजाला जाऊन सांगायला पाहिजे. ज्यावेळी तो राजाला सांगायला जात असतो त्यावेळी त्याला वाटेत हॅनी पॅनी म्हणजे त्याला कोंबडी भेटते. तर तो कोंबडीला सांगतो की आभाळ आता कोसळणार आहे, त्यामुळे आम्हाला जाऊन राजाला सांगायला पाहिजे. तर ती कोंबडी म्हणते, मी पण तुझ्याबरोबर राजाला सांगायला येते. तर अशा प्रकारे त्याला वाटेत कॉकी लॉकी म्हणजेच कोंबडा भेटतो. त्याच्यानंतर कोंबडा पण त्याच्याबरोबर जातो. त्यानंतर त्याला वाटेत लकी डकी म्हणजे बदक भेटते, ते पण त्याच्याबरोबर चालायला लागते. त्यानंतर त्याला परत वाटेत पुसी कुसी म्हणजेच हंसासारखा एक पक्षी असतो, तर तो पण त्याला म्हणतो की मी पण तुझ्याबरोबर येतो. अशा प्रकारे कोंबडी, कोंबडा, त्याच्यानंतर डक म्हणजेच बदक, त्यानंतर हंसासारखा तो पक्षी असतो, तर तो अशा प्रकारे सगळेजण त्याच्याबरोबर चालत चालत आता राजाकडे जाणार. तेवढ्यात वाटेत त्यांना एक फॉक्सी फॉक्सी म्हणजेच लबाड असा कोल्हा भेटतो. तर ते सगळेजण सांगतात की अरे आता ना आभाळ कोसळणार आहे, त्यामुळे ते जाऊन आम्हाला राजाला सांगायला पाहिजे. हे ज्यावेळी त्या कोल्ह्याला समजते त्यावेळी कोल्हा म्हणतो, हे प्राणी तर वेडेच आहे, आबाळ का कधी कोसळतं. तर तो त्यांना आपल्या जाळ्यात फसवतो आणि तो त्यांना सांगतो की अरे या गुफेत ना किंग म्हणजे राजा राहतो, तर चल या, तुम्हाला मी दाखवतो राजा कुठे आहे तो. आणि अशा प्रकारे तो आपल्या गुफेत नेऊन त्या गुफेमध्ये त्या सर्व प्राण्यांची हत्या करतो आणि त्यांना सर्वांना खाऊन टाकतो. नाव चिल्ड्रन, लेट अस सी न्यू वर्ड्स. नट म्हणजे कठीण कवचाचे एक फळ.
आउच म्हणजे अचानक वेदनेने ओरडणे. मॅट म्हणजे भेटणे. आयम म्हणजे मी. आयल म्हणजे मी करीन. ऑफ इकडे ऑफ म्हणजे जाणे. वी आर म्हणजे आम्ही सगळे. नाव लेट अस सी क्वेश्चन्स अँड आन्सर्स. फील इन द ब्लँक्स. फर्स्ट वन, वन डे डॅश फेल ऑन फनी बनी. ऑप्शन्स आर अ नट, द स्काय. आन्सर अ नट. सेकंड वन, फनी बनी वॉन्टेड टू टेल डॅश वॉट ही सॉ. ऑप्शन्स आर द किंग, द कॉक, द स्काय. आन्सर इज द किंग. हु सेड दीज वर्ड्स इन द स्टोरी. फर्स्ट, आउच द स्काय इज फॉलिंग डाऊन. आन्सर फनी बनी सेड दीज वर्ड्स. सेकंड, आय मस्ट टेल द किंग. आन्सर फनी बनी सेड दीज वर्ड्स. थर्ड, द किंग लिव्स हियर. आन्सर वॉक्सी फॉक्सी सेड दीज वर्ड्स. फोर्थ, फॉलो मी. आन्सर वॉक्सी फॉक्सी सेड दीज वर्ड्स. क्वेश्चन, वॉट हॅपन टू ऑल द एनिमल्स इन द एंड. आन्सर वॉक्सी फॉक्सी ईट्स ऑल द एनिमल्स इन द एंड. नाव चिल्ड्रन, इट्स ॲक्टिव्हिटी टाईम. चेंज ओनली वन लेटर ऑफ ईच वर्ड अँड मेक अनादर राइमिंग वर्ड. फॉर एक्झाम्पल, फेल टेल. थँक्यू.